या देशातील आणि विदेशातील सर्व परिवारातील भाविक सज्जन आणि सेवेकरी, जगावर आणि देशावर आलेल्या संकटाचा समावेश आपल्या मनोगतातून त्यांनी केलेला आहे. गेल्या 2 आठवड्यापासून जगावर आणि देशावर या विषाणू करोना नावाचं एक महामारी हा उपद्रव जगामध्ये अधिकाधिक फैलाव करत आहे आणि दुर्दैवानं असंख्य माणसं जगातली बळी गेलेली आहे. भारतातसुद्धा छोट्या मोठ्या प्रमाणात हा आजार फैलावत आहे. हा आजार कुठून आला हे आपल्याला माहीत आहे, तथापि सरकारनं योग्य ती पावलं उचललेली आहे आणि सरकारच्या आज्ञेनुसार या देशामध्ये एक वेगळी संचारबंदी लागू केलेली आहे की 4-5 माणसांशिवाय एकत्र यायचं नाही. हे जरी खरं असलं परंतु हा आजार अति संसर्गजन्य आहे, म्हणून त्याची काळजी घेणं ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. रुग्णांनी कशी काळजी घ्यावी, कोणती काळजी घ्यावी यावर सरकार तर मार्गदर्शन करतच आहे, परंतु आपणही त्या पद्धतीनं मार्गदर्शन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपलं रक्षण आपण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. म्हणून आरोग्याची आपण निश्चितपणे काळजी घेणं ही तर आपली लक्ष्मण रेषा आहे. अर्थात सरकारनं दिलेल्या सर्व नियमाचं आपण पालन करत आहोत. अजून जेवढे दिवस सरकारनं सांगितलेले आहेत तेवढे दिवस ते नियम आपण काटेकोरपणे पाळावेत. घरातून आवश्यक असल्यासच बाहेर पडावं. घरातल्या एकाच माणसानं जीवनावश्यक वस्तू ज्या लागतात त्या आणण्यासाठी जावं, म्हणजे या आजाराचा प्रादुर्भाव निश्चितपणे वाढणार नाही आणि तो आपणाला आपल्या कर्तृत्वावर तो थांबवता येईल यात दुमत.